कल्याण पूर्व परिसर के लंबे चौड़े हिस्से में कल्याण डोंबिवली महानगर पालिका के जल मल निसारण प्रकल्प की असुविधा, साफ सफाई स्वच्छता की समस्या को देखते हुए यहाँ के स्थानीय आमदार गणपत सेठ गायकवाड़ ने मनपा की सीसीटीसी क्लोरीन कॉम्बिक टैंक का जायजा लिया। और तो और मनपा के ब्लोअर रूम का भी आमदार गणपत गायकवाड़ ने जायजा लेकर मनपा की लापरवाही के प्रति नाराजगी जताई है। साथ ही साथ आमदार गणपत सिंह गायकवाड़ ने सेवरेज वाटर पंप का भी जायजा किया और मनपा द्वारा और अधिक अच्छे तौर से साफ सफाई का ध्यान देने की बात की है। जी वार्ता के लिए दीनानाथ कदम की रिपोर्ट। कल्याण पूर्व मध्ये ज्या सुगेच्या गायी टाकल गए आणि त्या गायींचं इथे फिल्टरेशन प्लांट आहे त्याची पाण्यासाठी आग होतो, पण प्रथमच इथे बघितल्याच्या नंतर जे सुगेचं पाणी येतं आहे तर अनेक वेळा आपण काही चॅनलच्या माध्यमातून बघितले असेल, न्यूजच्या माध्यमातून बघितले असेल, तर एवढं घाण पाणी पिण्यासाठी येतं त्यापेक्षा स्वच्छ पाणी या शिवगेच्या गायींमध्ये येतं आहे। इथं खरोखर अजबाची गोष्ट आहे की शिवगेच्या गायींमध्ये एकदम टीटी ही मोठी असायला पाहिजे होती आणि सेकंड ही जी शिवगेचं जे रॉ मटेरियल आहे ते टाकण्यासाठी यांची कुठेच प्रोव्हिजन बनवली की नाही, फक्त असं टाकून दिली काय आणि नंतर कुठे टाकणार हे सुद्धा त्यांना व्यवस्थित माहिती नाही। अधिकारी वर्गाने काय उत्तर दिले तुम्हाला? अधिकारी वर्गाची नेहमीची जी मोगम उत्तर असतात, टेक्निकल गोष्टी सांगतात, तशीच उत्तर आहेत, पण ठोस उत्तर असे अधिकाऱ्यांकडनं मिळालेलं नाही।